नमस्कार मित्रांनो यू आर एम पी सी या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बारा मे दोन हजार तेवीसचं जी एस थ्रू करंट अफेअर आणि हुकॅबलरी बघणार आहोत तत्पूर्वी बघा पी एस आय लॉसाठीचा कम्प्लीट रिव्हिजन कोर्स आहे यामध्ये टिप्स अँड ट्रिक्स थ्रू पी वाय क्यूसुद्धा डिस्कस केल्या गेलेले आहे दोन हजार एकोणीसपासून तर दोन हजार एकवीसपर्यंतचे सर्व जे प्रश्न आहेत तर ते टिप्स अँड ट्रिक्सहीच डिस्कस केल्या गेलेले आहे त्यानंतर राज्यसेवेसाठीचा कोर्स आहे तर बघा राज्यसेवा मध्ये जीएस आणि सी सॅट हे कोर्सवर ऑफर देण्यात आलेली आहे आणि यासाठी तुम्हाला कुपन कोड जो आहे तर तो लास्ट ऑफर ट्वेंटी थ्री हा यूज करायचा आहे बघा हा कॉम्बो कोर्स आहे आणि यामध्ये मग तुम्हाला माहिती नसलेले प्रश्न कसे हाताळायचे जी? त्यानंतर जीएस आणि मॅथ रिझनिंगचे ऑप्शनवरून डायरेक्ट पण तुम्ही जाऊन उत्तर कसं काढायचं सोबतच जे सायन्सचे प्रश्न आहेत तर ते लॉजिकली कसे सॉल्व करायचे मॅथ रिजनिंगचे प्रश्न वेळेत कसे सॉल्व्ह करायचे कारण काही जणांना हा वेळ मॅनेज होत नाही त्यामुळे मग मॅथ रिजनिंगनासुद्धा कसा वेळ द्यायचा कसं मॅनेज करायचं सोबतच ज्या काही एक्झाममध्ये सिली मिस्टेक होत असतात तर त्या कशा टाळायच्या या सर्वांचं मार्गदर्शन जे आहे तर ते या कोर्समध्ये केल्या गेलेलं आहे यामध्ये बघा दोन हजार सतरापासूनच्या पाच जी एसच्या आणि पाच सी सॅटच्या असे एकूण दहा प्रश्नपत्रिका डिस्कस केलेल्या के आहेत ठीक आहे त्यानंतर बघा आजची हुकेबरी हो बघूया बघा पहिला जो वर्ड आहे तो आहे क्रॅबी क्रॅबीचा अर्थ काय होतो तर गोंधळलेला त्यानंतर बघा नेक्स्ट जो वर्ड आहे तो आहे स्केप्टिसिझम स्केप्टिसिझम म्हणजेच काय होते तर संशय बघा आपला विश्वास बसणार नाही अशी भावना एखाद्या वेळेस येते किंवा मग एखाद्या गोष्टीविषयी सर्वसाधारण शंका उपस्थित होते तर त्यासाठी कोणता वर्ड यूज करतात तर स्किप्टिसिझम त्यानंतर बघा नेक्स्ट जो वर्ड आहे तो आहे अफ हिवल्स अफहिवल्स म्हणजेच काय तर उलथाबालत म्हणजेच बघा अचानक झालेला मोठा बदल जो की त्रासदायक असा असतो त्याला अफ हिवल्स असं म्हणतात त्यानंतरचा नेक्स्ट जो वर्ड आहे तो आहे इम्युटेबल तर इमिटेबलचा अर्थ काय होतो तर अपरिवर्तनीय म्हणजेच बदल करण्यास सक्षम नाही असे किंवा ज्यात बदल होऊ शकत नाही असे म्हणजेच काय तर इमिटेबल त्यानंतर नेक्स्ट वर्ड बघा नेक्स्ट वर्ड जो आहे तो आहे एन्टाइटमेंट एन्टाइटमेंट म्हणजेच काय होते तर आरोप एखाद्याने गुन्हा केला आहे असं दाखवणारं जे गालबोट असतं किंवा दूषण असतं तर त्याला आपण हा वर्ड यूज करू शकतो की एंटाइटमेंट ठीक आहे त्यानंतर बघा आजच्या न्यूज बघूया पहिली जी न्यूज आहे ती आहे यूजीसी नेट परीक्षेचे वेळापत्रक जाहीर आता बघा जी नेट एक्झाम होत असते तर त्या संदर्भातलं वेळापत्रक जे आहे तर ते जाहीर करण्यात आलेलं आहे आणि बघा ही नेट परीक्षा कशासाठी असते तर देशभरातली जे विद्यापीठे आहेत आणि महाविद्यालय आहे महा तर यामध्ये असिस्टंट प्रोफेसर आणि ज्युनियर रिसर्च फेलोशिप अँड असिस्टंट प्रोफेसर या पदांच्या भरतीसाठी ही परीक्षा घेण्यात येत असते आणि त्यासाठीची प्र परीक्षा जी आहे तर ती या वेळेस जूनमध्ये घेण्यात येणार आहे आणि त्याचंच वेळापत्रक जाहीर झालेलं आहे तर बघा तेरा ते बावीस जून दरम्यान ही परीक्षा होणार आहे आणि यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया तर ती एकतीस मे पासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू राहणार आहे ठीक आहे त्यानंतर बघा नेक्स्ट न्यूज बघूया नेक्स्ट न्यूज जी आहे ती आहे शिंदेना सत्ता तर ठाकरेंना बळ आता बघा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आलेला आहे हा जो काही राज्यात सत्ता संघर्ष सुरू होता त्याबाबतचा तर त्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने काय निकाल दिलेला आहे ते पण आपण यात पाहूया आणि कुठले कुठले मुद्दे महत्वाचे आहेत तर ते पण बघूया तर बघा बघा शिंदे गटाचे जे सोळा आमदार होते की ज्यांना अपात्र ठरव थरवन... ठरव थरवन... ठरवायचं थरवन... होतं तर त्या संदर्भातला जो निर्णय आहे तर तो सुप्रीम कोर्टनी सर्व सॉरी सुप्रीम कोर्टनी कुणाकडे सोपवला आहे तर विधानसभेच्या अध्यक्षांकडे हा निर्णय सोपवला आहे आणि त्यांना त्याबाबतचा निर्णय जो आहे तर तो घ्यायचा आहे असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने इथे दिलेला आहे त्यानंतर बघा त्याचवेळी सत्तांतराच्या घडामोडींदरम्यान राज्यपालांनी जो काही हस्तक्षेप केलेला होता तर त्या राज्यपालांच्या हस्तक्षेपावर स सुप्रीम कोर्टनी ताशेरे उडलेले आहे सोबतच उद्धव ठाकरे यांनी राजीनामा जर दिला नसता बघा त्यावेळेस जर भावनिक होऊन उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर त्यांना मुख्यमंत्रीपदी पुनर्स्थापित करण्याचा विचार केला असता असं सुद्धा न्यायालयाने ते स्पष्ट केलेलं आहे बघा हा निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांसह विधानसभेचे अध्यक्ष आणि निवडणूक आयोग यांनी घेतलेल्या भूमिकांवर सुद्धा प्रश्न उपस्थित केलेले आहे आणि त्यांच्या संदर्भात सुद्धा त्यांनी आक्षेप नोंदवलेला आहे त्यानंतर बघा महत्त्वाचे कुठले कुठले निकालातील मुद्दे होते तर ते आपण पाहूया तर बघा यात काय काय म्हटलं गेलेलं आहे तर एक तर ठाकरे यांनी बहुमताची चाचणी न घेता जो राजीनामा दिलेला आहे तर त्यामुळे मग राजीनामा दिल्यामुळे जी काही पूर्व परिस्थिती होती तर ती आता कायम राखता येणार नाही कारण काय तर त्यांनी आधीच राजीनामा दिलेला होता त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी सरकार स्थापनेसाठी निमंत्रण देण्याचा जो राज्यपालाचा निर्णय होता तर तो काय तर घटनात्मक दृष्ट्या तो वैध होता म्हणजे त्यांनी जो शिंदे सरकारला निमंत्रण दिलेलं होतं सरकार स्थापनेसाठी तर तो वैध ठरवण्यात आलेला आहे इथे सुप्रीम कोर्टाकडून त्यानंतर बघा निवडणूक चिन्हा संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाने या प्रकरणाशी निगडीत तथ्य आणि परिस्थिती यांचा विचार करून त्यांनी सुद्धा योग्य निर्णय घ्यायचा आहे असं यात स्पष्ट केलेलं आहे त्यानंतर पक्षात दोन वा अधिक गट जर पडले असतील तर मूळ राजकीय पक्ष कोणता याचा जर निर्णय घ्यायचा असेल तर तो प्रथमदर्शनी विधानसभा अध्यक्षांनी घ्यायचा असतो आणि ते विधानसभा अध्यक्ष घेतील असं सुद्धा इथे स्पष्ट केलेलं आहे कारण इथे काय तर एकाच पक्षात दोन गट निर्माण झालेला आहे मग या संदर्भात जो निर्णय आहे तर तो कोण घेतील तर विधानसभेचे जे अध्यक्ष आहे तर ते या संदर्भातला निर्णय घेतील असं सुद्धा सुप्रीम कोर्टने ते स्पष्ट केलेलं आहे ठीक आहे त्यानंतर पहा उद्धव ठाकरे यांना बहुमताची चाचणी घेण्यासंदर्भात राज्यपालने राज्यपालांनी जो काही आदेश दिलेला होता तर तो काय तर योग्य नव्हता म्हणजे सरकारकडे बहुमत नाही हा निष्कर्ष काढण्यासाठी राज्यपालांकडे सबळ पुरावे नव्हते तरीसुद्धा त्यांनी बहुमताची चाचणी घेण्यासंदर्भात आदेश दिलेला होता तो योग्य नव्हता असं सुद्धा सुप्रीम कोर्टने ते स्पष्ट केलेलं आहे त्यानंतर बघा राज्यपालांची जी कृती होती तर ती घटनाबाह्य आहे असं सुद्धा सुप्रीम कोर्टने स्पष्ट केलेलं आहे यामध्ये पहा हा निर्णय जो आहे तर तो पाच सदस्यीय घटनापीठाने दिलेला आहे आणि तत्कालीन जे राज्यपाल होते भगतसिंग कोश्यारी तर यांच्यावर कठोर ताशेरे सुद्धा ओढलेले आहे यामुळेच मग भाजपला मोठा फटका बसल्याचं सुद्धा मानलं जातं विधानसभेत बहुमत सिद्ध केल्याने सर्वोच्च न्यायालयाने शिंदे फडणवीस सरकारला अभय दिला आहे मात्र काय झालं तर ज्या पद्धतीने हे सरकार सत्तेवर आले आणि राज्यपालांनी निर्णय घेतले तर त्यावर न्यायालयाने कठोर ताशेरेसुद्धा उडलेले इथे दिसत आहेत शिवसेनेतील काही सदस्य फुटले किंवा मग त्यांनी वेगळी भूमिका घेतली हा हा जो काही निर्णय आहे तर किंवा हा जो काही प्रश्न आहे तर तो त्यांचा पक्षांतर्गत प्रश्न होता मात्र त्यांचे मात्र बघा त्यांचे पत्र म्हणजे काय तर त्यांनी महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढला आहे असा निष्कर्ष काढून मग ठाकरे सरकार यांना विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्याचा सा जर निर्देश राज्यपालांनी दिलेला होता तर ही जी राज्यपालांची कृती आहे तर ती न्यायालयाने बेकायदा ठरवलेली आहे ठीक आहे म्हणजेच काय तर एका अर्थाने राज्यपालांनी ज्या काही घटना इथे केलेल्या होत्या तर त्यावर राज्यपालांनी आक्षेप नोंदविलेला आहे त्यानंतर बघा पुढे हा जो काही सत्ता संघर्ष चाललेला होता तर वीस जूनपासून ज्या ज्या काही घटना घडलेल्या होत्या तर त्या संदर्भातलं सगळं वर्णन इथे दिलं गेलेलं आहे तर बघा सोळा मार्चपर्यंतचं जे वर्णन आहे तर ते इथे दिल्या गेलेलं आहे वीस जूनपासूनचं तर हे तुम्ही डिटेल्समध्ये टेलिग्राम चॅनलवरती वाचू शकता तिथे हा जो फोटो आहे तर तो टाकलेला आहे ठीक आहे तर बघा इथे पाहूया आपण जी काही सुरुवात होती या सत्ता संघर्षाची तर बघा ही सुरवात कुठून झालेली होती तर सुरुवातीला जे नाना पटोले होते तर यांनी राजीनामा दिलेला होता विधानसभा अध्यक्षांचा आणि मग याचा शेवट कोणी केला तर उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण सरकारचा राजीनामा देऊन याचा शेवट केलेला आहे तर बघू या सुरुवातीला सगळ्यात आधी काय झालेलं होतं तर बघा नाना पटोले यांना काय तर मंत्रिपद हवं होतं आणि असा हट्ट काँग्रेस श्रेष्ठींकडे त्यांनी धरलेला होता मग आपण मंत्री झालो तर काँग्रेससाठी पोषक वातावरण तयार करू अशी खात्री त्यांनी बाकीच्यांना पटवून दिलेली होती मग महाविकास आघाडीतील जे सहयोगी पक्ष होते कारण काय तर हे आ, तीन पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन केलं गेलेलं होतं तर राष्ट्रवादी त्या त्यानंतर बघा राष्ट्रवादी आणि शिवसेना यांना विश्वासात घेतलं नाही नाना पटोले यांनी नाना पटोले हे काँग्रेसचे होते नंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला विश्वासात न घेता त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला होता मग राजकारणात मुरलेल्या मुरब्बी नेत्यांकडून असा लूज बॉल आला म्हणजेच काय झालं त्यांनी राजीनामा दिला तर हे भाजपसाठी चांगली संधी होती आणि त्याच संधीचा फायदा घेऊन मग भाजपने इथे खेळ खेळलेला होता बघा नाना पटोले यांनी राजीनामा दिला अध्यक्षपदाचा आणि राज्याचे राजकीय चित्र तिथपासून बदलत गेलेले आहे त्यानंतर नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या अध्यक्षपदाची जी निवडणूक होती तर ती लावावी म्हणून महाविकास आघाडीचे नेते राजभवनावर कित्येकदा गेलेले होते मात्र बघा ती निवडणूक लावल्याच गेली नाही यामागे कोण होतं सूत्रधार राज्यपाल आपले तर, तर त्यांनी असं सांगून सुद्धा ती निवडणूक जी आहे तर ती लावली गेलेली नव्हती त्यानंतर पहा विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा जेव्हा दिला नाना पटोले यांनी तर तेव्हा त्यांनी आमच्याशी चर्चा केली नाही असं कुणी म्हटलेलं होतं तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे असं म्हणणं होतं की त्यांनी जेव्हा राजीनामा दिला तर तेव्हा त्यांनी आमच्याशी चर्चा केली नाही आणि या घटनेचा भाजप कसा फायदा करून घेईल हे लक्षात न घेताच मग नव्याने काँग्रेसला अध्यक्षपद देण्यासाठी फारशी उत्सुकता किंवा मग मंत्रिमंडळ विस्ताराबाबत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडून फारसा उत्साह दाखवला गेला नाही त्यानंतर मग भाजपकडून महाविकास आघाडीचे जे सरकार होतं तर ते पाडण्यासाठी स्क्रिप्ट रचल्या गेली आणि अध्यक्षपद रिकामी असल्याचा योग्य राजकीय फायदा भाजपकडून घेतला गेला कारण काय तर विधानसभा अध्यक्षपद रिक्त होतं तरीसुद्धा इकडे शिवसेना किंवा राष्ट्रवादी किंवा काँग्रेस हे जे होते यांचं महाविकास आघाडीचं जे सरकार होतं तर विधानसभेचं अध्यक्षपद रिक्त असतानासुद्धा यांनी लवकरात लवकर कुठलाच निर्णय घेतला नाही मग याचाच फायदा काय तर त्याचाच फायदा भाजपने घेतला आणि याचा योग्य राजकीय फायदा घेऊन मग त्यांनी पुढची जे राजकीय घडामोड आहे तर ही सगळी घडवून आणलेली होती बघा विधानसभेत ज्या काही घडणाऱ्या घडामोडी होत्या तेव्हा जेव्हा विधानसभा अध्यक्षपद रिक्त होतं तेव्हा तर त्या घडामोडींवर महाविकास आघाडीचे कसलेही नियंत्रण राहिलेलं नव्हतं ना नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा जर दिला नसता त्यावेळेस तर मग या ज्या काही पुढच्या गोष्टी घडलेल्या आहेत तर या गोष्टी भाजपला पुढच्या गोष्टी घडवणे शक्य झालं नसतं त्यातच मग सरकार आपल्यावर अविश्वास ठराव आणणार आहे हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला त्यावेळीसुद्धा त्यांनी कसलीही चर्चा केली नाही असं काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते सांगत होते म्हणजेच जेव्हा उद्धव ठाकरे यांनी सुद्धा राजीनामा दिला तेव्हा सुद्धा यांची काहीच खबर काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या नेत्यांना नव्हती असं सुद्धा इथे म्हटलं गेलेलं आहे बघा जेव्हा जो राजीनामा आहे उद्धव ठाकरे यांनी दिलेला तर त्यांनी भावनेवर स्वार होऊन दिलेला होता म्हणजे भावनिकता जर त्यांनी मधात आणली नसती आणि हा राजीनामा जर दिला नसता तर तर काय झालं असतं तर आज जो निर्णय आहे सुप्रीम कोर्टचा कोर्टाचा तर तो वेगळ्या बाजूने लागलेला असता पण इथे भावनिक भावनेवर स्वार होऊन उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिलेला होता त्यामुळेच मग हे शिंदे सरकार जे आहे तर या शिंदे सरकारला इथे जीवदान मिळालेलं आपल्याला दिसतंय ठीक आहे त्यानंतर बघा संघर्षाची सुरुवात यामध्ये काय दिलेलं आहे त्यांनी तर एकनाथ शिंदे यांनी एकवीस जून दोन हजार बावीस रोजी सोळा आमदारांसह बंड केलेलं होतं आणि ते कुठे गेले तर गुवाहाटीला गेलेले होते त्यानंतर बघा राज्याच्या राजकारणात मग खळबळ उडवून देणाऱ्या घटना घडल्या आणि या घटनेनंतर अनेक घडामोडींना वेग आलेला होता त्यानंतर जे बंडखोर आमदार आहे तर यांना अपात्र ठरवण्याची मागणी शिवसेनेकडून विधानसभा उपाध्यक्ष कोण होते विधानसभा उपाध्यक्ष तर नरहरी झिरवाड यांच्याकडे करण्यात आलेली होती की जे सोळा आमदार आहेत तर यांना काय तर थर अपात्र ठरवावं कारण काय तर बघा अध्यक्ष जे होते नाना पटोले तर यांनी तर राजीनामा दिलेला दिले होता म्हणजे अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला होता मग हे जे कुणाकडे जाणार होतं तर जे उपाध्यक्ष होते तर नरहरी झिरवाड हे विधानसभेचे उपाध्यक्ष होते तर यांच्याकडे त्यांना अपात्र ठरवावं असा प्रस्ताव ठेवलेला होता तर बघा तर जी अपात्रतेची कारवाई आहे तर ही होऊ नये म्हणून शिंदे गटाने झिरवाड यांच्या विरोधातच पंचवीस जूनला अविश्वास प्रस्ताव दाखल केलेला होता कारण जर जर ते उपाध्यक्षपदावर असतील तर यांच्यावर अपात्रतेची कारवाई होऊ शकली असती मग उपाध्यक्षांनाच अपात्र ठरवायचं म्हणून त्यांनी उपाध्यक्षां उपाध्यक्षांना अपात्र ठरव ठरवा ठरवण्याचं ठरवलेलं होतं आणि उपाध्यक्षांना उपाध्यक्षांना कुठलाच अधिकार नाही या आमदारांना अपात्र ठरवण्याचा अशीसुद्धा भूमिका त्यांनी घेतलेली होती मात्र तरीसुद्धा झिरवाड यांनी सोळा बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी सव्वीस जूनला नोटिसा जारी केलेल्या होत्या मग ह्या ज्या नोटिसा जारी केल्या तर या विरोधात बंडखोरांचे एकनाथ शिंदे यांनी काय केलं या नोटी नोटिसांविरोधात एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे धाव घेतलेली होती आणि ते आम आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण मग सुप्रीम कोर्टकडे गेलेलं होतं ठीक आहे त्यानंतर बघा वरती जी न्यूज आहे याबाबतची सत्ता संघर्षाबाबतची तर यामध्ये जे नवाब रेबिया हे जे प्रकरण घडलेलं होतं हे प्रकरण कुठलं होतं तर हे होतं अरुणाचल प्रदेश मधलं अरुणाचल प्रदेश मध्ये हे नबाब रेबिया प्रकरण घडलेलं होतं तर या प्रकरणातील ज्या त्रुटी होत्या तर या त्रुटीवन सु, त्रुटीवर सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने लक्ष दिलेलं आहे आणि त्यात फेरविचार करण्यासाठी मोठ्या घटनापीठाची नियुक्त करण्याची घोषणा सुद्धा याच निमित्ताने जे आपले सरन्यायाधीश आहेत धनंजय चंद्रचूड सर तर यांनी केलेली आहे म्हणजेच नबाब रेबिया या प्रकरणाचा सुद्धा इथे उल्लेख केला गेलेला होता कारण मध्यंतरीच्या काळात जर पाहिलं तर यावर सुनावणी करताना नबाब रेबिया या प्रकरणाचा पुनर्विचार करावा या संदर्भात Uh, जे आहे uh, तर ते सुद्धा ही न्यूजसुद्धा समोर आलेली होती तर बघा याचासुद्धा उल्लेख या प्रकरणात झालेला होता तर म्हणूनच आपल्याला नबाब रेबिया प्रकरण काय होतं तर हे सुद्धा पाहणं इथे गरजेचं आहे तर बघूया थोडक्यात आपण नबाब रेबिया प्रकरण तर बघा यासाठी आपल्याला अरुणाचल प्रदेशमध्ये तेव्हा कोणत्या कोणत्या घडामोडी घडलेल्या होत्या तर हे पाहणं गरजेचं आहे तर बघा दोन हजार पंधरामध्ये काय झालेलं होतं हे पाहतोय आपण अरुणाचल प्रदेशबाबत कारण काय तर नबाब रेबिया हे जे प्रकरण आहे तर आपल्या महाराष्ट्र राज्यात जो सत्ता संघर्ष सुरू होता तर या प्रकरणात नबाब रेबिया प्रकरणाचा रेफरन्स घेतल्या गेलेला होता आणि इथे पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टने नबाब रेबिया प्रकरणाचा उल्लेख केलेला आहे आणि ते ज्या प्रक त्या प्रकरणावर जो काही सुप्रीम कोर्टने निर्णय दिलेला होता तर त्याचा सुद्धा फेरविचार करण्यासाठी मोठ्या घटनापीठाची नियुक्ती करण्याची घोषणा सुद्धा याच निमित्ताने इथे केल्या गेलेली आहे म्हणून आपण पाहतोय तर बघा दोन हजार पंधरामध्ये काय झालेलं होतं तर अरुणाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचं सरकार होतं आणि कोण सत्तेवर होतं तर नबाब तुकी यांचं सरकार तिथे अरुणाचल प्रदेशमध्ये सत्तेत होतं दोन हजार पंधराला का का मग काही महिन्यातच तिथे काय झालं जसं महाराष्ट्रात घडलं तसंच झालं इथे सोळा आमदारांनी बंड केलेलं होतं तर तिथे काय झालं तर नवाब तुकीन विरोधात एकवीस आमदारांनी बंड केलेलं होतं मग त्यानंतर बघा भाजपच्या अकरा आणि दोन अपक्ष आमदार म्हणजे भाजपचे अकरा आणि दोन अपक्ष आमदार यांनी काय केलं तर राज्यपालांना एक पत्र पाठवलं आणि त्या पत्रात विधानसभा अध्यक्ष आणि सरकारच्या कामगिरीवर नाराजी त्यांनी व्यक्त केलेली होती बघा का काँग्रेसचं सरकार होतं आणि विरोधी कोण होते मग भाजप यांनी काय केलं तर पत्र पाठवलं आणि सरकारची कामगिरी जी होती त्यावर नाराजी व्यक्त केली तेव्हा मग राज्यपालांनी मुख्यमंत्र्याचा सल्ला न घेता मुख्यमंत्री होते नवाब तुकी यांचा सल्ला न घेता काय केलं तर विधानसभा अधिवेशन बोलावण्याचे आदेश दिले जर आपण घटनात्मकदृष्ट्या जर पाहिलं तर हा अधिकार राज्यपालांना केव्हा दिला जातो तर त्यांना मंत्रिमंडळाचा सल्ला घ्यावा लागतो आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच त्यांना अधिवेशन बोलावण्याचा अधिकार असतो पण यांनी काय केलं तर मुख्यमंत्र्यांचा सल्ला घेतला नाही आणि विधानसभेचं अधिवेशन बोलावण्याचे आदेश दिलेले होतं आणि विधानसभा अध्यक्ष कोण होते तेव्हा तर बघा हे जे नवाब रेबिया प्रकरण आपण म्हणतोय तर हे नवाब रेबिया जे आहे ठीक आहे तर हे नबाम रेमिया हे जे आहेत तर हे विधानसभेचे अध्यक्ष होते ठीक आहे आणि याच संदर्भात हे प्रकरण होतं तर नबाम रेब रेबिया हे अध्यक्ष होते तिथले अरुणाचल प्रदेशचे विधानसभा अध्यक्ष मग त्यांना हटवण्याचा जो अजेंडा आहे तर हे, तर रे, हे, तर हे जे काही राज्यपालांनी अधिवेशन बोलावलेलं होतं तर या अधिवेशनातच ह्या अध्यक्षांना हटवण्याचा अजेंडा तयार करण्यात आलेला होता आणि मग पुढे पंधरा डिसेंबर दोन हजार पंधराला काय झालं तर नबाब रेबी यांनी बंडखोर आमदारांवर अपात्रतेची कारवाई केली आता बघा इथे जे घडलं महाराष्ट्रात तसंच आपल्याला प्रकरण दिसतं तर इथे उपाध्यक्षांबाबत होतं की त्यां त्यांच्यावर त्यांनाच हटवायचं होतं तर इथे जे काही एकवीस आमदार होते ज्यांनी बंड केलेलं होतं तर यांना मग हे अध्यक्ष जे आहे विधानसभा अध्यक्ष तर हे हटवतील म्हणून यांनी काय तर त्या अधिवेशनात अजेंडा तयार केला की आपण या विधानसभा अध्यक्षांनाच हटवू हटवूया आणि त्या संदर्भात मग हटवण्याचा ठराव सुद्धा त्यांनी जे विधानसभा विधानसभेचं अधिवेशन बोलावलं तर त्यात मंजूर केलेला होता मग बघा या बंडखोर आमदारांवर त्यांनी अपात्रतेची कारवाई केली म्हणून त्यांच्याच विरोधात हा ठराव मांडला गेलेला होता मग नबाम रेबिया हे या ठरावाविरोधात गुवाहाटीचं जे उच्च न्यायालय आहे तर त्या उच्च न्यायालयामध्ये गेलेले होते ठीक आहे पण बघा हायकोर्ट कडून काय झालं तिथल्या तर हे जे काही एकवीस आमदार होते बंडखोर तर यांच्या अपात्रतेला स्थगिती देण्यात आलेली होती हायकोर्ट कडून मग हे प्रकरण गेलं सुप्रीम कोर्टमध्ये ठीक आहे हायकोर्टमध्ये तर त्या आमदारांच्या अपात्रतेवर स्थगिती दिली मग सुप्रीम कोर्टमध्ये हे प्रकरण गेलं इथे महत्वाचे आता कोणते मुद्दे होते तर बघा इथे प्रमुख दोन मुद्दे होते पहिला मुद्दा असा की विधानसभा अधिवेशन जे बोलावलेलं होतं राज्यपालांनी तर तो निर्णय राज्यपालांचा घटनात्मक होता का हा एक प्रश्न होता कारण काय तर आपण पहिला विधानसभा अधिवेशन जे असतं तर ते बोलावण्याचा अधिकार त्यांना मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने घ्यावा लागत असतो आणि दुसरा दुसरा मुद्दा कोणता होता तर बघा विधानसभा अध्यक्षांना हटवण्याचा जो प्रस्ताव आहे तर तो प्रलंबित होता इथे कारण काय तर तो मंजूर केला गेलेला होता परंतु त्यांच्यावर कारवाई करायची होती तर विधानसभा अध्यक्षांना हटवण्याचा प्रस्ताव प्रलंबित होता विधानसभेमध्येच मग ते हे जे एकवीस आमदार होते अपात्र यांना अपात्र ठरवण्याची तर, तर यांच्यावर कारवाई करू शकतात का कारण काय तर त्यांच्याच विरोधात प्रस्ताव आहे तरीसुद्धा हे कारवाई करू शकतात का हा दुसरा मुद्दा ठीक आहे दोन मुद्दे समजलेले असेल एक तर जे अधिवेशन बोलावलेलं होतं अधिवेशन बोलावण्याचा राज्यपालाचा अधिकार घटनात्मक होता का हा एक मुद्दा दुसरा म्हणजे काय तर हे जे अध्यक्ष होते नबाब रेबिया यांनाच हटवण्याचा प्रस्ताव इथं प्रलंबित होता तरी सुद्धा मग त्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई करू शकतात का हा झाला दुसरा मुद्दा असे दोन मुद्दे तिथे होते मग बघा जे विधानसभा अध्यक्ष होते नबाब रेबिया यांची बाजू काय होती तर ते पाहणं सुद्धा गरजेचं आहे तर बघा ते म्हणत आहे तिथे की जे विधानसभा अध्यक्षांचा निर्णय असतो तर हा निर्णय सर्वकष आहे आणि तो घटनात्मक आहे कारण बघा अपात्रतेविषयी जो निर्णय आहे तर हा घेण्याचा अधिकार कुणाला आहे तर तो आहे विधानसभा अध्यक्षांना म्हणूनच सुप्रीम कोर्टने जो काल निकाल दिलेला आहे तर तो निर्णय कुणावर सोपवलेला आहे त्यांनी अपात्रतेचा तो सुद्धा त्यांनी विधानसभा अध्यक्षावर सोपवलेला आहे मग रबा नबाम रेबियाची बाजूसुद्धा इथे यो, योग्य होती ते काय म्हणत होते की अध्यक्षांना अधिकार आहे आणि तो निर्णय त्यांचा घटनात्मक आहे आणि सर्वकष आहे त्यानंतर बघा मग उपाध्यक्षांचा दावा काय होता इथे की राज्यपालांचा जो निर्णय आहे तर तो कायदेशीर पुनरावलोकनाच्या बाहेर आहे कारण काय मुद्दा कोणता उपस्थित झाला की राज्यपालांनी जो निर्णय घेतला तर तो तर कायदेशीर आहे कारण कायदेशीर पुनरावलोकनाच्या बाहेर आहे कारण काय तर त्यांना विशेष अधिकार आहे म्हणून त्यांच्या बाबत कुठल्याही कोर्टात जाता येत नाही असा सुद्धा एक ते प्रश्न उपस्थित झालेला होता मग बघा इथे सुप्रीम कोर्टने निर्णय काय दिला तर बघा सुप्रीम कोर्टचा निर्णय असा होता तिथे की राज्यपाल केवळ जे अधिवेशन बोलावलेलं होतं त्याबाबत सुप्रीम कोर्ट म्हणते की राज्यपाल केवळ मंत्रिमंडळाच्या शिफारशीनुसारच अधिवेशन बोलावू शकतात असा निर्णय दिला आणि दुसरं म्हणजे अध्यक्षांना जो हटवण्याचा निर्णय आहे जो नबाब रेबिया यांना हटवण्याचा निर्णय जो प्रलंबित होता विधानसभेमध्ये तर हा निर्णय प्रलंबित असताना अध्यक्ष बंडखोर आमदारांना अपात्र ठरवू शकत नाही असं इथे सुप्रीम कोर्टनी स्पष्ट केलेलं होतं एकतर पहिली गोष्ट म्हणजे जे अधिवेशन बोलावलं तर ते बोलावणं चुकीचं आहे कारण काय तर मंत्रिमंडळाच्या शिफारशीनुसारच ते अधिवेशन बोलवावं लागतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे नवाब रेबिया यांच्या विरोधात विधानसभेमध्ये त्यांना हटवण्याचा जो निर्णय आहे तो प्रलंबित होता मग ते बंडखोर आमदारांना अपात्र ठरवू शकत नाही असा निर्णय त्यांनी दिलेला होता बघा हे जे काही सगळं घ घडत होत आणि हा खटला जेव्हा चालू होता सुप्रीम कोर्टमध्ये तेव्हा मधातच केंद्र सरकारने काय केलं तर केंद्र सरकारने लगेच तिथे अरुणाचल प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली हा खटला सुप्रीम कोर्ट मध्ये सुरू असतानाच तिथे राष्ट्रपती राजवट लागू केली पण सुप्रीम कोर्टने काय केलं की ही जी काही राष्ट्रपती राजवट लावलेली होती तर ही त्यांनी लगेच रद्द केली आणि असं इतिहासात प्रथमच घडलेलं होतं की केंद्राने राष्ट्रपती राजवट लावली आणि लगेच सुप्रीम कोर्टने ती रद्द केली ही हे इतिहासात पहिल्यांदाच इथे घडलेलं होतं हे लक्षात घ्या इथे ठीक आहे पण बघा सुप्रीम कोर्टनुसार मग हे जे नबाब रेबिया किंवा नवाब रेबी हे अध्यक्षपदावर होते आणि नबाबत तुकीनच जे ला सरकार होत तर सुप्रीम कोर्टच्या निर्णयानुसार ते पुन्हा स्थापित झालेलं होत पण बघा जेव्हा मग बहुमत चाचणी घ्यायला लावली तर त्यात हे सरकार अपयशी ठरलेलं होतं पण सुप्रीम कोर्टने निर्णय दिल्यानुसार हे सरकार पुन्हा स्थापित तिथे झालेलं होतं अरुणाचल प्रदेशमध्ये परंतु ते मग टिकू शकलं नाही ही, ही वेगळी गोष्ट आणि हे जे प्रकरण आहे तर त्यालाच मग हे जे सगळं काही घडलं जे की आपण इथे पाहिलं तर ते आहे नबाब रेबिया प्रकरण जे अरुणाचल प्रदेशमध्ये घडलेलं होतं दोन हजार पंधराला ठीक आहे आय होप तुम्हाला हे काय काय घडलेल्या होत्या घडामोडी तर त्या लक्षात आलेल्या असतील इथे ठीक आहे त्यानंतर बघा इथे राज्यपालांचा उल्लेख आला हा म्हणून राज्यपालांबाबत सुद्धा आपण पाहूया बघा राज्यपालाची तरतूद जी आहे तर ती कुठल्या आर्टिकल्स मध्ये केली गेलेली आहे तर ते आहे एकशे त्रेपन्न एकशे सदुसष्ट पर्यंत हे जे आर्टिकल्स आहेत तर हे राज्यपालांच्या बाबतीत आहे तर बघा प्रत्येक राज्याला एक राज्यपाल असावा किंवा असेल असं मग ह्या एकशे त्रेपन्न मध्ये नमूद करण्यात आलेलं आहे की प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल असेल पण बघा जे सातवी घटनादुरुस्ती इथे महत्वाची आहे तर या सातव्या घटनादुरुस्तीने काय सांगितलेलं आहे की एकच व्यक्ती जो आहे तर तो दोन किंवा अधिक राज्यासाठी सुद्धा राज्यपाल म्हणून काम करू शकतो पण इथे बघा एक गोष्ट लक्षात घ्या इथे जेव्हा तो दोन किंवा अधिक राज्यासाठी काम करत असतो म्हणजे कर्तव्य बजावत असतो तर तेव्हा तेव्हा जो राज्यपालांचा पगार आहे तर पगार आणि भत्ते ठरवण्याचा अधिकार कुणाला असतो तर तो राष्ट्रपतींना असतो ठीक आहे आणि इतर वेळेस म्हणजेच एकाच राज्याचा जर राज्यपाल असेल तर त्यांचे वेतन भत्ते आणि विशेष अधिकार ठरवण्याचे अधिकार जे आहेत तर ते संसदेला असतात परंतु दोन किंवा अधिक राज्यांचा राज्यपाल असेल तर ते अधिकार हे राज्य राष्ट्रपतींना असतात ठीक आहे त्यानंतर बघा आर्टिकल एकशे चौपन्न यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे जे काही राज्यपालांची कार्यकारी अधिकार आहे तर त्याची तरतूद आर्टिकल एकशे चौपन्न मध्ये केल्या गेलेली आहे त्यानंतर एकशे पंचावन्न यामध्ये राज्यपालांची नेमणूक ठीक आहे त्यानंतर बघा एकशे छप्पन यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे तर राज्यपालांचा कार्यकाळ जो की साधारण किती वर्षाचा असतो तर घटनेनुसार तर तो निश्चित नाही कारण काय तर राष्ट्रपतीच्या मर्जीवर राज्यपालांचा कार्यकाळ कार जो आहे तर तो अवलंबून असतो पण साधारणतः आपण पन म्हणू पन शकतो की पाच वर्षाचा कार्यकाळ कार राज्यपालांना असतो पण हा काय निश्चित नाही राष्ट्रपतीच्या मर्जीनुसार आहे तो, मर्जी तो। त्यानंतर पात्रता पात्रता, पात्रता कुठल्या आर्टिकल्समध्ये सांगण्यात आलेली आहे तर ते एकशे सत्तावन्न मध्ये तर बघा दोन पात्रता लक्षात ठेवा ज्या की घटनेत सांगितलेल्या आहे एक म्हणजे काय तर ते भारतीय नागरिक असावे आणि दुसरं म्हणजे काय तर त्यांच्या वयाची पस्तीस वर्ष पूर्ण असावी ठीक आहे दोनच पात्रता आहे घटनेत सांगितलेल्या भारताचे नागरिक असावे आणि पस्तीस वर्ष पूर्ण असावे आणि यावरच आयोग आपल्याला अनेकदा इथे फसवत असतो आणि यावरच तुम्ही पेपर उघडून बघा यावरच तुम्हाला प्रश्न दिसतील थी? ठीक आहे त्यानंतर बघा काही बाबी घटनेत दिलेल्या नाही परंतु काही संकेत आहेत तर ते संकेत कुठले कुठले आहे एक म्हणजे काय तर जे राज्यपाल असतात तर ते जे व्यक्ती आहेत तर ते राज्याबाहेरचे असावे असा एक संकेत आहे आणि दुसरा म्हणजे काय तर राज्यपालांची जेव्हा नियुक्ती केल्या जाते तर तेव्हा मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करावी किंवा ते त्यांचा सल्ला घ्यावा आणि त्यांची मग नियुक्ती करावी असा सुद्धा एक संकेत दिल्या गेलेला आहे या बाबी घटनेत नाही असे काय तर केवळ संकेत आहेत ठीक आहे वेतन भत्ते विशेष अधिकार पाहिले आपण जे की संसद ठरवत असते आणि इतर वेळी मग जो अपवाद आहे तो सुद्धा पहिला सातव्या घटना दुरुस्तीने दिलेला आहे ठीक आहे त्यानंतर मग महत्वाचं म्हणजे त्यांची शपथ तर ते शपथ कुठल्या आर्टिकल्समध्ये आहे तर ते आहे एकशे एकोणसाठमध्ये ठीक आहे कोण देतात तर उच्च न्यायालयाचे जे मुख्य न्यायाधीश असतात तर ते त्यांना शपथ देत असतात आणि ते जर नसतील तर मग जे सिनियर जज असतात तर ते त्यांना शपथ देत असतात ठीक आहे हे महत्त्वाचे राज्यपालांविषयीच्या जे आर्टिकल्स आहेत तर महत्त्वाचे आहेत त्यानंतर बघा पुढची जी न्यूज आहे ती आहे नगर जिल्ह्यात एक लाख एकल महिला आता बघा हे जे सर्वेक्षण करण्यात आलेलं आहे तर हे राज्यातील पहिलंचं सर्वेक्षण आहे आणि मग या ज्या काही महिला आहे नगर जिल्ह्यात म्हणजे एकट्या नगर जिल्ह्यातच एक लाख एकल महिला आहे म्हणजे एकट्या राहणाऱ्या आणि त्यांना मग लाभ देण्यासाठी लवकरच कृती आराखडा सुद्धा तयार करण्यात येईल असं सुद्धा इथे म्हटलं गेलेलं आहे तर बघा हा जो उपक्रम आहे तर हा कुणी राबवला होता तर जिल्हा परिषदेच्या पुढाकाराने नगर जिल्ह्यात हे सर्वेक्षण करण्यात आलेलं होतं आणि यात मग किती महिला अशा एकल महिला आढळल्या तर एक लाख सातशे सव्वीस ठीक आहे एवढ्या महिला इथे एकल महिला आढळलेल्या आहे आणि मग एकल महिलांच्या असे नियोजनबद्ध सर्वेक्षण करणारा हा जो नगर जिल्हा आहे तर हा पहिला जिल्हा ठरलेला आहे ही गोष्ट आपल्यासाठी इथे महत्वाची आहे ठीक आहे त्यानंतर एकल महिलांच्या पुनर्वसन कार्यक्रमाची रूपरेषा तयार करून लवकरच कृती आराखडा सुद्धा जाहीर केला जाईल असं सुद्धा इथे म्हटलेलं आहे त्यानंतर बघा हा हे जे राबवलेलं होतं सर्वेक्षण केलं गेलेलं होतं तर यामध्ये पुढाकार कुणी घेतलेला होता तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतलेला होता आणि त्यांनी मग सर्व ग्रामपंचायतींना विधवा त्यानंतर घटस्फोटीत परितक्त्या आणि स्वेच्छेने अविवाहित राहिलेल्या महिलांचं सर्वेक्षण करण्याचा आदेश दिलेला होता मग ग्रामविकास अधिकाऱ्यांनी अंगणवाडी सेविकांच्या मदतीने मग अंगणवाडी सेविकांची मदत घेतली या बाबतीत आणि मग जी काही माहिती आहे विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि स्वेच्छेने अविवाहित राहिलेल्या ज्या महिला आहेत त्यांचं सर्वेक्षण करण्यात आलेलं होतं आणि त्यानुसार नगर जिल्ह्यात मग ग्रामपंचायत क्षेत्रात सत्याऐंशी हजार दोनशे स सॉरी सत्याऐंशी हजार दोनशे सत्याऐंशी विधवा महिला त्यानंतर पाच हजार प्लस घटस्फोटीत महिला सहा हजार प्लस परितक्त्या महिला आणि बाराशे अठ्ठ्याण्णव अविवाहित मोठ्या वा, व वयाच्या महिला आढळलेल्या आहेत म्हणजे ज्यांनी स्वच्छेने अविवाहित राहिलेल्या आहेत त्या तर बघा हा आकडा फक्त एकट्या नगर जिल्ह्यातील आहे आणि मग एकाच जिल्ह्यात जर इतकी मोठी संख्या असेल तर विचार करा संपूर्ण राज्यात संपूर्ण राज्यात या महिलांची अशा एकल महिला राहणाऱ्यांची संख्या किती असेल त्यामुळेच बघा हे जे सर्वेक्षण आहे तर मग हे संपूर्ण राज्यात सरकारने करायला पाहिजे असं आव्हान साऊ एकल महिला समितीचे राज्य निमंत्रक जे होते हेरंब कुलकर्णी सर तर यांनी केलेलं आहे ठीक आहे इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की असं सर्वेक्षण करणारा हा पहिला जिल्हा आहे त्यानंतर पुढची जी न्यूज आहे ती आहे जागतिक प्रसार माध्यम स्वातंत्र्य निर्देशांकामध्ये भारत एकशे एकसष्टव्या स्थानी बघा भारताचा क्रमांक किती तळाला गेलेला आहे तर बघा जे बिल्किस बानो प्रकरण घडलेलं होतं तर हे प्रकरण काय होतं ते सुद्धा आपण पाहूया तर बघा बिल्किस बानो प्रकरणात जन्मठेपीची शिक्षा झालेले जे अकरा आरोपी होते तर या आरोपींच्या मुदतपूर्व सुटकेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी करताना जे सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख न्यायमूर्ती आहेत के एम जोसेफ तर यांनी भारत आता जागतिक प्रसारमाध्यम स्वातंत्र्य निर्देशांकामध्ये एकशे एकसष्टव्या स्थानावर गेलेला आहे अशी टिप्पणी करताना चिंता व्यक्त केलेली आहे आणि त्यासाठीच त्यांनी जगभरातील प्रसारमाध्यमांवर लक्ष ठेवणाऱ्या रिपोर्टर्स सन्स फ्रंटियर्स म्हणजेच आर एस एफ ह्या संस्थेने या महिन्याच्या सुरुवातीला जी प्रसिद्ध केलेली जागतिक प्रसारमाध्यम स्वातंत्र्य निर्देशांक आहे तर यात भारताच्या घसरणीचा संदर्भसुद्धा दिलेला आहे आपल्या टिप्पणीत ते म्हणतात की आपल्या देशात जवळपास लाखभर वर्तमानपत्रे आहे म्हणजेच एक लाखाच्या वर आपले इथे वर्तमानपत्र आहे पण प्रसारमाध्यम स्वातंत्र्य निर्देशांकात जर पाहिलं तर आपलं स्थान हे एकशे एकसष्टव्या स्थानावर आहे आणि ही नक्कीच चांगली बाब नाही चिंता व्यक्त करण्यासारखीच ही बाब आहे तर बघा ही बिलकीस बानू प्रकरण काय होतं तर हे इथे आपण पाहूया बघा गोध्रा हत्याकांड आठवत असेल तुम्हाला केव्हा झालेलं होतं तर कमेंट बॉक्समध्ये सांगाल गोध्रा हत्याकांड तर बघा जे गोध्रा हत्याकांड झालेलं होतं तर या घटनेने संपूर्ण जो देश आहे तर तो आदरलेला होता तर बघा दो दोन हजार दोनचं हे प्रकरण होत गोध्रा हत्याकांड आणि कुठे झालेलं होतं तर गुजरात या राज्यात ठीक आहे तर बघा या गोध्रा हत्याकांडानंतर मग ज्या काही उसळलेल्या दंगली होत्या तर त्या दंगलीत तारीख होती तीन मार्च दोन हजार दोन तर तीन मार्च दोन हजार दोन गर्भवती होत्या आणि गर्भवती असताना या, गर्भ गर्भ या बिल्किस बानू यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आलेला होता आणि त्यांची जी तीन वर्षाची मुलगी होती सालेह नावाची तर या तीन वर्षाच्या मुलीसह त्यांच्या कुटुंबातील चौदा जणांची बघा या छोट्या मुलींसह चौदा जणांची या जमावाने हत्या सुद्धा केलेली होती मग त्यातील जे अकरा आरोपी होते तर या अकरा आरोपींना शिक्षा झालेली होती आणि त्यानंतर मग आता पंधरा वर्षानंतर बघा याला पंधरा वर्ष झाले आणि या पंधरा वर्षानंतर त्या दोषींनी सर्वोच्च न्यायालयात शिक्षा माफीची मागणी केली त्यांनी काय म्हटलं या अकरा आरोपींनी काय म्हटलं की पंधरा वर्षाहून अधिक काळ आम्ही शिक्षा भोगलेली आहे आणि आमची तुम्ही मुदतपूर्व सुटका करावी अशी मागणी या अकरा आरोपींनी सुप्रीम कोर्टाकडे केलेली होती तर यावर सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलं तर त्यांनी गुजरातला आदेश दिला कारण हे प्रकरण कुठे घडलेलं होतं गुजरातमध्ये तर यावर सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारला आदेश दिला की अकरा दोषींच्या शिक्षा माफीबाबत जो निर्णय आहे तर तो कुणी घ्यायचा तर गुजरात सरकारनेच घ्यावा आणि मग बघा त्या राज्याचं जे एक माफी देण्याबाबतचं धोरण होतं जे की नऊ जुलै एकोणीसशे च हे काय आहे तर बघा त्या राज्याच या जे काही आरोपी असतात तर त्या आरोपां आरोपींना माफी देण्याबाबतचं धोरण आहे जे नऊ जुलै दोन हजार ब्या सॉरी जे नऊ जुलै एकोणीसशे ब्याण्णवला लागू झालेलं होतं तर त्यानुसार मग गुजरात सरकारने पंधरा ऑगस्टला म्हणजे याच वर्षी ला, 15 दोन हजार बावीसला पंधरा ऑगस्ट दोन हजार बावीसला या अकरा दिवशी शिक्षा माफ करून त्यांची सुटका केलेली होती त्यानंतर पहा हा जो निर्णय आहे सुटका केलेली होती आणि हा निर्णय बघा जो सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारवर सोपवलेला होता तर त्यानंतर मग हा जो निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या अकरा दोषींची मुदतपूर्व सुटका करण्याचा जो आहे जो की गुजरात सरकारने घेतलेला होता तर या निर्णयाचं पुनर्विलोकन करावं अशी स्वतंत्र याचिका बघा या संदर्भात याचिका यांची मुदतपूर्व सुटका केली त्यामुळे मग स्वतंत्र जी याचिका होती तर ती बिलकीज बानू यांनी सुप्रीम कोर्टमध्ये दाखल केलेली होती की जो गुजरात सरकारने निर्णय घेतलेला आहे या अकरा दोषींना सोडण्याचा तर या संदर्भात पुन्हा निर्णय घ्यावा याच या निर्णयाचं पुनर्विलोकन करावं अशी स्वतंत्र याचिका स्वतः बिल्किज बानो यांनी सुप्रीम कोर्टमध्ये दाखल केलेली होती परंतु बघा या निर्णयात फेरविचार करण्यासारख्या कुठल्याच त्रुटी आढळल्या नाही असं मत सॉरी असं मत जे आहे तर ते खंडपीठाने नोंदवलं आणि बिल्किज बानो यांची याचिका फेटाळलेली होती आणि त्याच प्रकरणाचा जे उल्लेख आहे तर यांनी इथे केलेला आहे जेव्हा आपण म्हणतोय की आपलं स्थान हे एकशे एकसष्ट व्या स्थानी आहे प्रसार माध्यमांच्या स्वातंत्र्याबाबतच तर बघा हे जे प्रकरण आहे बिल्किज बानू तर आय होप तुम्हाला समजलेलं असेल ठीक आहे आपण काय बघतोय की भारताचा जो क्रमांक आहे जागतिक प्रसार माध्यम स्वातंत्र्य निर्देशांकामध्ये तर तो एकशे स्थानी आहे आता बघा हे जे आहे काय तर रिपोर्ट सन्स फ्रंटियर्स ज्याला की आर एस एफ ची स्वातंत्र्याची व्याख्या काय आहे म्हणजेच प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याबाबत ते काय म्हणतात तर लोकांचं हित लक्षात घेऊन कोणत्याही राजकीय आर्थिक कायदेशीर आणि सामाजिक हस्तक्षेपा विना तसेच पत्रकारांना कोणताही शारीरिक किंवा मानसिक धोका न उद्भवता बातमी निवडण्याचे तयार करण्याचे आणि ती प्रसारित करण्याची पत्रकारांची वैयक्तिक आणि सामूहिक पातळीवरची क्षमता जी आ, आहे तर अशीच व्याख्या प्रसारमाध्यम स्वातंत्र्याची आर एस एफने केलेली आहे आर एस एफबाबत जर पाहायचं झाल्यास तर ही एक आंतरराष्ट्रीय पातळीवरील बिगर सरकारी संस्था आहे सरकारी आहे का तर नाही बिगर सरकारी संस्था आहे म्हणून त्यांच्यावर खूपदा आक्षेप सुद्धा घेतले जात असतात तर बघा ही दरवर्षी काय करते तर जागतिक प्रसिद्ध करत असते मुख्यालय कुठे आहे तर ते आहे पॅरिसला पॅरिसला यांचं मुख्यालय आहे आणि संयुक्त राष्ट्रांनी सल्लागाराचा दर्जा सुद्धा या संस्था आहे तर या संस्थेला दिले गेलेला आहे काय तर संयुक्त राष्ट्रांना सल्लागाराचा दर्जा असं सुद्धा दिला गेलेला आहे त्यानंतर बघा हा जो निर्देशांक आहे स्वातंत्र्य निर्देशांक प्रसारमाध्यमांबाबतचा तर हा निर्देशांक काय सांगतो की जागतिक प्रसारमाध्यम स्वातंत्र्य निर्देशांकामध्ये भारताची गेल्या वर्षापेक्षा तब्बल अकरा क्रमांकानी घसरण झालेली आहे त्या अकरा क्रमांकानी घसरण झालेली आहे आणि जगातील एकशे ऐंशी देशांमध्ये एकशे ऐंशी देशांमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे तर तो आहे एकशे एकसष्टावा ही चांगली बाब आहे का तर नाही यामध्ये बघा मग प्रथम देश कुठले कुठले आहे तर यामध्ये प्रथम देश आहे नॉर्वे त्यानंतर सेकंड देश आहे आयर्लंड आणि थर्ड आहे डेन्मार्क हे यातील सुरुवातीचे पहिला दुसरा आणि तिसरा देश आहे त्यानंतर मग लास्ट कोणते कोणते आहे तर बघा व्हिएतनाम सर्वात लास्ट आहे त्यानंतर चीन आणि उत्तर कोरिया हे सर्वात तळाला असणारे तीन देश आहे मागच्या वर्षी जर पाहिलं आपण तर यामध्ये दोन हजार एकवीस मध्ये भारताचं स्थान कितवं होतं तर ते एकशे बेचाळीस होतं आणि ते अकरा स्थानं निवाळून आता एकशे एकसष्ट वर गेलेलं आहे म्हणजे दिवसेंदिवस भारताचे जे याबाबतचं स्वातंत्र्य आहे तर तो जर दर्जा आहे स्वातंत्र्याचा तर तो खालावत असताना आपल्याला न्यूज आहे ती आहे आयोगाच्या निर्णयावर सरकारचे भवितव्य बघा इथे केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला मूळ पक्ष म्हणून मान्यता देताना केवळ लोकप्रतिनिधींची संख्या कोणत्या गटाकडे आहे एवढा जर ते मापदंड लावत असेल केंद्रीय निवडणूक आयोग जे मूळ पक्ष म्हणून मान्यता द्यायची असताना तर तो लावणं चुकीचं आहे काय तर सर्वोच्च न्यायालयाने आहे त्यामुळे मग ठाकरे गट पुन्हा आयोगाकडे पक्ष नाव आणि धनुष्यबान चिन्हाचा दावा करू शकणार आहे कारण कालच निर्णय सर्वोच्च न्यायालयाने काय दिला की केवळ लोकप्रतिनिधींची संख्या याकडे पाहून तुम्ही हा निर्णय घेऊ शकत नाही हे मापदंड लावणे चुकीचे आहे त्यामुळेच मग ठाकरे गट काय करेल आता तर पुन्हा निवडणूक आयोगापुढे पक्ष नाव आणि धनुष्यबान चिन्हाचा दावा करू शकणार आहे मग शिंदे गटाला पक्ष सदस्यांचे पाठबळ असल्याचे पुन्हा आयोगाला सिद्ध करावे लागणार आहे बघा ठाकरे गटाने जर आयोगापुढे पुन्हा धाव घेऊन नव्याने सुनावण्याची मागणी केली तर काय होऊ शकतं की आयोगाने ज आणि आयोगाने जर शिंदे गटाच्या मान्यतेला जर स्थगिती दिलीस तर मग नव्यानं अजून वाद निर्माण होणार आहे आणि शिवसेनेतील पदाधिकारी त्यानंतर कार्यकर्ते शिंदे की ठाकरे गटाच्या पाठीशी आहेत याबाबत निवडणूक आयोग कोणता निर्णय नव्याने देईल किंवा मग त्यावर ठाकरे गटाच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरुद्ध प्रलंबित जी याचिका आहे तर यावर सर्वोच्च न्यायालय पुन्हा कोणती भूमिका घेईल यावर सुद्धा राज्य सरकारचं भवितव्य जे आहे तर ते ठरणार आहे त्यानंतर बघा राज्यपालांबाबत आहे राज्यपालांबाबत काय म्हणतात की राज्यपालांनी राजीनामा दिल्यामुळे ते बचावले म्हणजेच भगतसिंग कोश्यारी यांनी लगेच राजीनामा दिलेला होता म्हणून ते आता बचावले नाही तर त्यांना राजीनामा द्यावाच लागला असता बघा राज्यपालांची जी कृती आहे तर ती घटनाबाह्य होती असे गंभीर ताशेरे सर्वोच्च न्यायालयाने तत्कालीन राज्यपाल जे होते भगतसिंग कोश्यारी तर यांच्यावर ओढलेले आहेत त्यामुळे कोश्यारी यांनी राजीनामा दिल्याने ते बचावले अन्यथा कोश्यारी यांना पदावर राहणे अशक्य झाले असते मग कोश्यारी यांच्या कार्यपद्धतीवर नेहमीच टीका केली जात असे राज्यातील सत्ता संघर्ष त्यांच्या भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं होतं मग कोश्यारी जे राज्यपाल होते आपले तर ते नेहमीच चर्चेत राहत होते कुठल्या ना कुठल्या वादामुळे ठीक आहे त्यानंतर बघा पुढची न्यूज ही आपण वरतीच कव्हर केलेली आहे नगर जिल्ह्याबाबत एक लाख एकल महिला पुन्हा देण्यात आलेली होती त्यानंतर बघा पुढची न्यूज गडराखला पण सिंह गेला आता हे कशाबाबत आहे तर बघा हे हा का का जो काही सत्ता संघर्ष झाला तर त्याबाबतच हा संपादकीय लेख आहे हा शॉर्ट मध्ये आपण पाहूया कारण आपलं लेक्चर लांब होत चाललंय तर बघा जो काही निर्णय सुप्रीम कोर्टने दिलेला आहे तर यांनी यांनी जरी शिंदे सरकार बरोबर निर्णय दिलेला असेल की तू ते सरकार सत्तेत राहतील तरी सुद्धा जे विरोधी पक्ष आहे तर यांनासुद्धा त्यांनी बळ दिलेलं आहे म्हणजे त्यांनी स्पष्ट म्हटलेलं होतं की जर ठा था, उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर पुन्हा त्यांचं सरकार स्थापन केलं जाऊ शकत होतं परंतु आता त्यांनी राजीनामा दिल्यामुळे त्यावर विचार करता येणार नाही असं म्हटलेलं होतं तर बघा म्हणजेच काय तर ठाकरे सरकारची फेरनियुक्ती करता येण्यासारखे काहीतरी घडलेले आहे म्हणजेच त्यांची फेरनियुक्ती सुद्धा होऊ शकलेली असते आणि हीच बाब जी आहे तर ही तर बरेच काही हीच बाब सांगून जाते आणि ही बाब राज्यपाल विधानसभा अध्यक्ष आणि निवडणूक आयोग यांच्या वर्तनावर सुद्धा न्यायालयाने उडणारे जे करकरी ताशेरे आहे तर हे महाराष्ट्राची आगामी जी निवडणूक होणार कि आहे किंवा आगामी जे राजकारण आहे महाराष्ट्रातील तर यासाठी ही निर्णायक ठरतील यात काहीच शंका असणार नाही असं या संपादकीय लेखात चर्चेला गेलेला आहे हा डिटेल्समध्ये आपल्याला पाहायचा होता परंतु आपलं लेक्चर बरंच लांब आहे त्यामुळे लेक्चर त्या लांब झालं की तुम्हाला सुद्धा पाहायचा कंटाळा येतो म्हणून आपण हे स्किप करूया इथे त्यानंतर बघा पुढची जी न्यूज आहे तर प्रशासकीय अधिकार दिल्ली सरकारलाच आता बघा हे दिल्ली सरकारबाबत न्यूज आहे यामध्ये राज्याच्या प्रशासनावर निवडून आलेल्या सरकारचेच नियंत्रण असते असं स्पष्ट करीत दिल्लीतील सार्वजनिक सुव्यवस्था बघा कुठल्या कुठल्या बाबी वेगळ्या आहेत तर दिल्लीतील जे सार्वजनिक सुव्यवस्था त्यानंतर पोलीस आणि जमीन हे जे अधिकार आहे तर हे केंद्राला आहे याबाबत दिल्ली सरकार निर्णय घेऊ शकत नाही परंतु हे तीन या तीन ज्या बाबी आहेत तर त्या बाबी वगळता प्रशासकीय सेवांवर दिल्ली सरकारचंच नियंत्रण असेल असा निकाल सर्वोच्च न्यायालया न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठाने दिलेला आहे तसंच बघा नायब राज्यपाल दिल्ली दिल्ली इथे काय आहे तर नायब राज्यपालांची निवड होत असते तर बघा नायब राज्यपालांनी दिल्ली सरकारच्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच काम करावं असा आदेश सुद्धा इथे घटनापीठाने दिलेला आहे महत्वाचा आहे की सर्वोच्च न्यायालय सांगतं इथे की नायब राज्यपालांनी दिल्ली सरकारच्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच काम करावं त्यानंतर तुमच्यासाठीचा प्रश्न आहे की नायब राज्यपालांची नियुक्ती आणखी कुठे कुठे केल्या जात असते तर त्याबाबत तुम्ही कमेंट्स करा ठीक आहे पहा घटनापीठाच्या या निकालामुळे मग दिल्लीमधील आम आदमी पक्षाच्या सरकारला बळ मिळालेला आहे आणि या निकालामुळे केंद्र सरकार आणि दिल्ली सरकार यांच्यामध्ये जवळपास आठ वर्षापासून जो वाद सुरू होता तर हा वाद सुद्धा ज्या काही अधिकारांवर वाद सुरू होतात आठ वर्षापासून तर या वादांवर वाद सुद्धा या निमित्ताने आता संपुष्टात आलेला आहे ठीक आहे ठीक आहे आजच्यासाठी आपण इथेच थांबूया थँक्यू सो मच